हेलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मॅथ्स 2 मधला चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम। तुमच्या बुक मधला अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे पायथागोरस थेरम, आणि पायथागोरस थेरम मधला बराचसा भाग आता ह्या वर्षासाठी, ह्या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे कमी केलेला आहे, त्याच्यामुळे खूप जास्त मार्क्ससाठी खूप कमी सिलेबस आहे या चॅप्टरमध्ये। आणि आज आपण ह्या काही मिनिटांमध्ये हा चॅप्टरची बेसिक कन्सेप्ट जी आहे ती आपण समजून घेऊया, आणि सम तर आपोआपच आपल्याला सॉल्व करता येईल। आपण सुरू करूया। आता सुरुवात आहे की पायथागोरस थेरम म्हणजे काय, किंवा व्हॉट इज पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम आहे काय। तर पायथागोरस थेरम आहे इन अ राईट अँगल ट्रँगल, फक्त राईट अँगल ट्रँगलसाठी आपण यूज करतो पायथागोरस थेरम। सो इन अ राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स। म्हणजेच काय, तर 90 डिग्रीची अपोजिट जी साईड असते त्याला आपण म्हणतो हायपोटनस। सो दिस इज हायपोटनस। सो स्क्वेअर ऑफ द हायपोटनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड्स। लक्षात घ्यायचं म्हणजेच काय, ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर। इतका सोपा आहे पायथागोरस थेरम, आणि राईट अँगल ट्रँगलमध्येच आपल्याला पायथागोरस थेरम हा यूज करता येतो, इतकं लक्षात ठेवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की इफ पी आर इज द हायपोटनस देन पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर। आणि आपल्याला माहिती आहे की जी लेटर्स आपण व्हर्टायसिसला येतो ती कॅपिटल असतात नेहमी, आणि त्याच्या अपोजिट साईडला आपण त्याच स्मॉल लेटरने इंडिकेट करतो। म्हणजे काय, तर क्यूच्या अपोजिट जी साईड आहे पी आर तिला आपण स्मॉल क्यूने इंडिकेट करतो, आरच्या अपोजिट साईड त्याला आपण स्मॉल आरने इंडिकेट करतो, आणि पीच्या अपोजिट आहे त्याला आपण स्मॉल पी लेटरने इंडिकेट करतो। हे लक्षात ठेवायचं आहे। म्हणजेच पायथागोरस थेरम काय आहे, तर क्यू स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर। व्हेरी सिम्पल, इतकासा पायथागोरस थेरम आहे। तुम्ही याआधी आधीच लर्न केलेलं आहे तुम्ही पायथागोरस थेरम, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फक्त मी थोडीशी रिव्हिजन करायची म्हणून तुम्हाला माहिती दिली की पायथागोरस थेरम आहे काय। आता पायथागोरस थेरमचे अजून काही थेरम्स आहेत ज्या चॅप्टरमध्ये, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा, आणि खूप सोप्या पद्धतीने आपण पायथागोरस थेरम आज शिकणार आहोत। पायथागोरस थेरममध्ये महत्त्वाचा पार्ट आहे पायथागोरियन ट्रिपलेट्स। आता पायथागोरियन ट्रिपलेट्स म्हणजे काय, तर समजा एखादा राईट अँगल ट्रँगल आपल्याकडे आहे, हा समजा राईट अँगल ट्रँगल आहे, तर हा स्क्वेअर बरोबर हा स्क्वेअर प्लस हा स्क्वेअर असा आता आपण शिकलो। पण काही असे डिजिट्स आहेत किंवा काही असे नंबर्स आहेत की ज्यांना आपण ट्रिपलेट म्हणतो, की त्यांना आपण रेग्युलर यूज करतो पायथागोरस थेरममध्ये। तर पायथागोरस थेरमचे ट्रिपलेट शोधण्यासाठी अतिशय सोपी अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे मी। टेक एनी टू नॅचरल नंबर्स, टेक एनी टू नॅचरल नंबर्स, वन नंबर इज ए, कन्सिडर वन इज ए अँड अदर इज बी। सिम्पल, कोणतेही दोन नॅचरल नंबर्स घ्या, एक ए आहे एक बी आहे, कन्सिडर करा। इफ ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी, बघा खूप सोपं आहे, कोणतेही दोन नंबर घ्या। तर आपण दोन नंबर घेऊ, पहिले दोन नॅचरल नंबर्स घेऊया, ए इज टू अँड बी इज वन, कन्सिडर ए इज टू अँड बी इज वन। तर आपल्याला असे तीन डिजिट्स जर शोधायचे असतील, असं ट्रिपलेट जर सहज शोधायचं असेल, तर आपण काय करतो, तर पहिलं असतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दुसरा नंबर असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि तिसरा नंबर असतो टू ए बी। इतकं सिम्पल आहे पायथागोरसचं ट्रिपलेट फाईंड करायचा, खूप सोपं आहे, लक्षात घ्या। एक नंबर असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दुसरा नंबर असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि तिसरा नंबर असतो टू ए बी। आता पहिला नंबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय, तर टूचा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर, टूचा स्क्वेअर काय आहे फोर, प्लस वनचा स्क्वेअर इज वन, सो दॅट इक्वल टू फाय। पहिला नंबर आपल्याला मिळाले फाय। सेकंड नंबर बघूया, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सो टूचा स्क्वेअर मायनस वन स्क्वेअर, दॅट इज फोर मायनस वन, दॅट इक्वल टू थ्री, सो सेकंड नंबर इज थ्री। थर्ड नंबर काय आहे, टू ए बी, सो टू इंटू टू इंटू वन, सो टू इंटू टू इज फोर, फोर इंटू वन इज फोर, सो फाय थ्री फोर इज अ पायथागोरियन ट्रिपलेट। आपण चेक करू शकतो की फाय थ्री फोर हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही, आपण चेक करूया। सो थ्री स्क्वेअर
इज 9, 4 स्क्वेअर इज 16 अँड 5 स्क्वेअर इज 25. 9 प्लस 16 इज इक्वल टू 25. सो पायथागोरन थेरम काय आहे की स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. आणि पायथागोरन ट्रिपलेट काय आहे ते नीट समजून घ्या. पायथागोरन ट्रिपलेट आहे इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्सचे कोणतेही जर तुम्ही 3 नंबर घेतले देन द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. म्हणजे समजा आपण 3 नंबर घेतले कोणतेही 3, 4 अँड 5 फॉर एक्झाम्पल देन द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. लार्जेस्ट नंबर इज 5. सो स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर दॅट इज 25 इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स दॅट इज 9 प्लस 16. तर खूप सोपं आहे पायथागोरस थेरम आणि त्याच्यावरच आधारित असं आहे पायथागोरियनचं ट्रिपलेट. पायथागोरियनची ट्रिपलेट फाईंड करण्यासाठी खूप सोपं आहे. काय करायचं, जो लार्जेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर करायचा, नंतर उरलेले 2 डिजिट्स आहेत त्यांचे स्क्वेअर करून त्यांचं ॲडिशन करायचं. जर सेम आलं म्हणजे लार्जेस्ट नंबरचं स्क्वेअर आणि त्यांचं ॲडिशन जर सेम आलं तर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता आपण अजून काही नंबर घेऊन चेक करूया. आपण घेतलं 2 अँड 1 घेतलं, आता 3 अँड 1 घेऊन बघूया. सो ए इज इक्वल टू 3 अँड बी इज इक्वल टू 1 असं जर आपण घेतलं, पहिलं आपल्याला काय होतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर इज 9 प्लस बी स्क्वेअर इज 1 सो दॅट इक्वल्स टू 10. पहिला नंबर आला 10, नंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर इज 9 मायनस 1 स्क्वेअर इज 1 दॅट इक्वल्स टू 8. दुसरा नंबर आला 8. थर्ड नंबर काय आहे 2 इंटू ए बी. सो 2 इंटू 3 इंटू 1 सो 6. सो थर्ड नंबर आया 2 इंटू 1 इंटू 3 दॅट इक्वल्स टू 6. सो 10, 8, 6 हे 3 नंबर आहेत, हे पायथागोरियनचे ट्रिपलेट आहे. आता हे पायथागोरियनचे ट्रिपलेट आहे किंवा नाही ते आपण कसं चेक करतो, मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. तर आपण काय करतो, बिगर नंबरचं स्क्वेअर दॅट इज 10 स्क्वेअर इज 100 अँड ह्या दोघांचे स्क्वेअर. सो 8चा स्क्वेअर इज 64, 6चा स्क्वेअर इज 36 ह्यांचं दोघांचं जर ॲडिशन केलं दॅट इक्वल्स टू 100. तर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. पायथागोरियन ट्रिपलेट फाईंड करायची अतिशय सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. फर्स्ट नंबर इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सेकंड नंबर इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड थर्ड नंबर इज 2AB वेअर ए अँड बी आर नॅचरल नंबर्स अँड ए इज ग्रेटर दॅन बी. तर एक कन्सेप्ट क्लिअर झालेले आहे, पायथागोरियनची ट्रिपलेट आपण सहज फाइंड करू शकतो. तुम्ही आपला लेक्चर संपल्यानंतर असे वेगळे वेगळे नंबर घ्यायचे आहेत, ए इज इक्वल टू, बी इज इक्वल टू, ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 4, ए इज इक्वल टू 7, बी इज इक्वल टू 6, ए इज इक्वल टू 7, बी इज इक्वल टू 1, काहीही नंबर घ्या बट ए शुड बी ग्रेटर दॅन बी अँड ए अँड बी बोथ शुड बी नॅचरल नंबर्स, इतकं लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला चेक करायचं आहे पायथागोरसची ट्रिपलेट जी आहेत, पायथागोरियन ट्रिपलेट्स आपण सहज फाइंड करू शकतो. तर दुसरा जो महत्त्वाचा पार्ट आपल्याला शिकायचा आहे तो सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रँगल. जी सिमिलॅरिटी असते राईट अँगल ट्रँगल्समध्ये ती आपल्याला शिकायची आहे. तर राईट अँगल ट्रँगलमधली सिमिलॅरिटी म्हणजे काय, तर समजा राईट अँगल ट्रँगलमध्ये जो 90 डिग्रीचा अँगल आहे, समजा अँगल बी, ह्याच्यावरून समोरच्या हायपोटेनसवर जर आपण अल्टिट्यूड ड्रॉ केला म्हणजे परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला, नीट बघायचं आहे डायग्रामकडे. समजा ए बी सी इज अ राईट अँगल ट्रँगल आणि अँगल बी इज 90 डिग्री आणि तिथून जर आपण समोरच्या हायपोटेनसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, समजा हा पॉईंट डी, ओके ए बी सी डी, तर टोटल 3 ट्रँगल्स आपण बनवतो एकामध्ये, म्हणजे एक ए बी सी, दुसरा ए बी डी आणि तिसरा बी डी सी, एक मेन ट्रँगल आणि त्याच्यानंतर आपण 2 पार्ट करतो. तर टोटल 3 ट्रँगल्स असतात, ते तीनही ट्रँगल हे सिमिलर असतात एकमेकांसोबत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तो व्हेरी सिंपल थेरम आहे, इफ अल्टिट्यूड इज ड्रॉन फ्रॉम अ राईट अँगल
टू हायपोटेन्यूज देन ऑल द थ्री ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. व्हेरी सिंपल आहे आणि हे आपण सहज प्रूव्ह करू शकतो. प्रूव्ह कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. आता आपल्याला दिलेलं आहे इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ए बी सी इज 90 डिग्री, सेगमेंट बी डी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ई सी, बी डी इज परपेंडिक्युलर टू ए सी, दॅट इज ए डॅश डी डॅश सी मीन्स ए डी सी आर कोलिनियर. वी हॅव टू प्रूव्ह ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ए बी सी, ए डी बी इज सिमिलर टू ए बी सी, देन बी डी सी इज सिमिलर टू ए बी सी, बी डी सी इज सिमिलर टू ए बी सी अँड ए डी बी इज सिमिलर टू बी डी सी. मोठा ट्रायंगल ह्याच्याबरोबर सिमिलर आहे, मोठा ट्रायंगल ह्याच्याबरोबर सिमिलर आहे आणि हा ट्रायंगल ह्याच्याबरोबर सिमिलर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अतिशय सहज आपण कसं प्रूव्ह करू शकतो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता पहिल्यांदा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए डी बी सिमिलर टू ए बी सी. सो आपल्याला लिहायचं आहे इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल ए बी सी. बघा खूप सोपं आहे, नीट लक्षपूर्वक बघा. जे ट्रायंगल आपल्याला सांगितलंय सिमिलर प्रूव्ह करायचे ते दोन ट्रायंगल आपण लिहिले. आता त्या ट्रायंगलकडे आपण बघूया. इन ट्रायंगल ए डी बी अँड ए बी सी, ए डी बी अँड ए बी सी, दोन गोष्टी पटकन तुमच्या लक्षात येतील. पहिली गोष्ट, दिस इज 90 अँड दिस इज 90. सो अँगल ए डी बी इज इक्वल टू ऑर इज कॉन्ग्रंट टू अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री, दॅट इज गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे. सो दिस इज 90 अँड दिस इज 90. सो अँगल ए बी सी अँड ए डी बी आर 90 डिग्री, दॅट इज गिवन. आता आपल्याला सिमिलरसाठी कमीत कमी एक अँगल अजून आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावा लागेल. कमीत कमी दोन अँगल्स पाहिजेत आपल्याला कॉन्ग्रंट, तरच आपण सांगू शकतो की ते दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत. तर आपण दुसरा ट्रायंगल शोधूया. तर तुम्ही डायग्रामकडे न बघता नुसतं इकडे बघितलं, ए डी बी ए बी सी दोन्ही ठिकाणी ए आहे, ए हा अँगल दोन्ही ठिकाणी आहे, म्हणजे ए बी सीमध्ये पण अँगल ए आहे आणि ए डी बी मध्ये पण अँगल ए आहे. सो ए इज अ कॉमन अँगल, ए इज अ कॉमन अँगल इन बोथ द ट्रायंगल्स. सो अँगल डी ए बी म्हणू शकता किंवा बी ए सी म्हणू शकता, जे काय असेल ते लिहा. सो अँगल ए आहे तो तुम्ही लिहू शकता अँगल बी ए डी इक्वल टू अँगल. आता अँगल लिहिताना लक्षात ठेवा, आपण इकडून बी ए डी लिहिलं म्हणून इकडे आपण सी ए बी लिहूया. रिझन लिहायचं कॉमन अँगल. हा कॉमन अँगल आहे, दोन्हीकडे आहे, त्याचं मेजरमेंट सारखं असणार आहे. आता आपण जर हा कॉमन अँगल आहे आणि हा जर इक्वल अँगल्स आहेत तर आपण म्हणू शकतो ट्रायंगल ए डी बी, देअरफोर ट्रायंगल ए डी बी जे लिहिले ते लिहायचं सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी आणि रिझन लिहायचं ए ए टेस्ट. विच टेस्ट? ए ए टेस्ट, अँगल अँगल टेस्ट. दोन अँगल जर आपल्याला कॉन्ग्रंट मिळाले त्याचा अर्थ ते दोन ट्रायंगल्स जे आहेत ते ए ए टेस्टने सिमिलर आहेत. अतिशय सोपं आहे. आता हे जे आपण केलं हेच आपल्याला ए बी सी आणि छोटा जो अँगल आहे बी डी सी, बी डी सी आणि ए बी सी बद्दल हेच करायचं आहे. आता आपण इकडे लिहूया, आपण काय करतो बघा. हे जे सेंटेन्स लिहिलं इन ट्रायंगल असंच लिहायचं आहे. पहिलं आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे, दुसरं लिहूया इन ट्रायंगल बी डी सी अँड ट्रायंगल ए बी सी असंच प्रूव्ह करायचं आहे. बी डी सी बी डी सी आणि ए बी सी मध्ये अँगल बी डी सी
इज कॉन्ग्रंट टू एंगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री, दैट इज गिवन, दैट इज सेंटेंस नंबर वन. नाउ सेकेंड, कॉमन एंगल आहे का, तर सी हा कॉमन एंगल आहे दोन्हीकडे, तर आपण लिहू शकतो एंगल बी सी डी कॉन्ग्रंट टू एंगल, आता बी सी डी लिहिलंय म्हणून आपण ए सी बी लिहायचं आहे, हे समजून घ्यायचं नाही. ए सी बी रिजन लिहायचं आहे कॉमन अँगल, पूर्ण लिहायचं कॉमन अँगल. हे स्टेटमेंट नंबर टू. सो सेम इकडे आपण जसं लिहिलं ए इट इज तसंच लिहायचं आहे, देअरफोर ट्रँगल बी डी सी इज सिमिलर टू ट्रँगल ए बी सी ए ए टेस्ट. अतिशय सहज आपण प्रूव्ह केलेलं आहे, हे पण आपण प्रूव्ह केलं, तसंच हे प्रूव्ह केलं. आता समजा ह्या मोठ्या ट्रँगल बरोबर हा सिमिलर आहे, ह्या मोठ्या ट्रँगल बरोबर हा सिमिलर आहे, म्हणजे ह्याच्याबरोबर हा सिमिलर आहे, दॅट इज ट्रान्झिटिव्हिटी. सो फ्रॉम दिस अँड दिस वी कॅन राईट, देअरफोर थर्ड ट्रँगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रँगल बी डी सी, रिझन लिहायचं आहे ट्रान्झिटिव्हिटी. सो व्हॉट इज ट्रान्झिटिव्हिटी? ट्रान्झिटिव्हिटी इज वेन वन ट्रँगल इज सिमिलर टू अदर अँड अदर ट्रँगल इज सिमिलर टू अदर, देन फर्स्ट ट्रँगल इज सिमिलर टू थर्ड. मीन्स पहिला जर सेकंड बरोबर सिमिलर आहे, सेकंड जर थर्ड बरोबर सिमिलर आहे, तो फर्स्ट जो आहे तो थर्ड बरोबर सिमिलर असतो. ते एकदम सिंपल आहे. हा आहे सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रँगल्स. तुम्हाला लक्षात फक्त इतकंच ठेवायचं आहे की इन राईट अँगल ट्रँगल इफ अल्टिट्यूड इज ड्रॉन फ्रॉम राईट अँगल टू हायपोटेनस, देन ऑल द थ्री ट्रँगल्स आर सिमिलर टू इच अदर. व्हेरी सिम्पल. पुढचा थेरम बघूया. तर आपण दुसरा थेरम बघणार आहोत. पहिला थेरम इतकाच महत्त्वाचा हा दुसरा थेरम आहे. दुसरा थेरम आहे थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. आता थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन काय आहे ते आपण बघूया. त्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वेगवेगळ्या डायग्राम्स दिलेल्या आहेत, पण मी तुम्हाला मोलाची एक गोष्ट सांगतो की तिन्ही ठिकाणी तुम्ही एकच डायग्राम वापरली तर तुम्हाला समजण्यासाठी जास्त सोपं जाईल आणि उत्तर लिहितानासुद्धा तुम्हाला खूप इझी वाटेल किंवा थेरम प्रूफ करताना खूप इझी वाटेल. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, टेक्स्टबुकमधल्या वेगवेगळ्या डायग्राम्सऐवजी जी पहिली आपण डायग्राम काढली होती म्हणजे ही डायग्राम, हीच तिन्ही थेरमसाठी आपण यूज करायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थेरम जास्त चांगल्या पद्धतीने समजतील आणि कन्सेप्ट जास्त चांगली क्लिअर होईल. तर आपण आता घेतलेला आहे, आपल्याला आता प्रूव करायचं आहे की जर ए बी सी हा राईट अँगल ट्रँगल असेल आणि बी डी परपेंडिक्युलर टू ए सी म्हणजे बी डी परपेंडिक्युलर टू हायपोटेनस असं जर असेल, तर बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू सी डी, दॅट इज बी डी इज द ज्योमेट्रिक मीन ऑफ ए डी अँड सी डी. हे आपल्याला प्रूव करायचं. ज्योमेट्रिक मीन म्हणजे काय? तर ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू हे इंटू हे. हे आपल्याला प्रूव करायचं आहे. आता पहिल्या डायग्राममध्ये आपण प्रूव केलं होतं की हा ट्रँगल आणि हा ट्रँगल हे काय असतात? सिमिलर असतात. जो पहिला थेरम आपण शिकलो त्याच्यामध्ये आपण काय शिकलो की हे तिन्ही ट्रँगल एकमेकांसोबत सिमिलर असतात. तर आपण सहज प्रूव करू शकतो. आता कसं प्रूव करायचं ते नीट बघायचं आहे. ट्रँगल हिअर लिहायचं आहे, ट्रँगल जे छोटे ट्रँगल आहेत ते आपल्याला सिमिलर आहेत हे लिहायचं आहे. तर ट्रँगल बी डी ए लिहूया आपण, इट्स सिमिलर टू ट्रँगल बी डी ए इज सिमिलर टू सी डी बी. सो सिमिलर टू सी डी बी. आता जेव्हा जेव्हा दोन ट्रँगल सिमिलर असतात तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स ज्या असतात ते इक्वल रेशियोमध्ये असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये सिमिलॅरिटीमध्ये शिकलेलो आहोत की जेव्हा जेव्हा दोन ट्रँगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या साईड्स ज्या असतात त्या सेम रेशियोमध्ये असतात. आणि जेव्हा असं असेल तेव्हा आपण लिहू शकतो की देअरफोर बी डी
अपॉन सी डी इज इक्वल टू डी ए अपॉन डी बी इज इक्वल टू कोणतं राहिलं तर बी ए अपॉन सी बी. नीट समजून घ्यायचं आहे. आपण काय केलं तर बी डी अपॉन सी डी इज इक्वल टू डी ए अपॉन डी बी इज इक्वल टू बी ए अपॉन सी बी हे तीन एकमेकांसोबत इक्वल रेशियोमध्ये आहेत हे आपण लिहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एकच जे नाव आहे ते दोन ठिकाणी आहे का बघायचं, म्हणजेच काय इकडे बी डी आहे तो अजून कुठे आहे का बघायचा किंवा इकडे सी डी आहे तो अजून कुठे आहे का बघायचं आहे आपल्याला. तर इकडे बी डी आहे आणि इकडे सुद्धा डी बी म्हणजेच काय आहे बी डी आहे. इकडे सुद्धा बी डी आहे आणि इकडे सुद्धा बी डी आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू सी डी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे जिओमेट्रिक मीन म्हणजे. तर आपण बी डी शोधायचं आहे कुठे आहे तर इकडे बी डी आहे आणि इकडे बी डी आहे म्हणून आपण एक रेशिओ बाजूला ठेवायचा आहे आणि फक्त दोन रेशिओंचं कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे आपण काय करूया सो बी डी अपॉन सी डी इज इक्वल टू ए डी अपॉन बी डी. डी ए अपॉन डी बी म्हणजेच काय ए डी अपॉन बी डी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे देअरफोर बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू सी डी. सो बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू सी डी दॅट इज बी डी इज द जिओमेट्रिक मीन ऑफ ए डी अँड सी डी. म्हणजेच जेव्हा जेव्हा आपण 90 degrees राईट अँगलवरून समोरच्या हायपोटेन्युसवर पपेंडिक्युलर ड्रॉ करतो तेव्हा तो जो पपेंडिक्युलर किंवा ते जे अल्टिट्यूड असतं ते हायपोटेन्युसचे असे दोन पार्ट करतं की अल्टिट्यूड हा त्या दोन पार्टचा काय असतो जिओमेट्रिक मीन असतो. हे खूप सोपं आहे. डायग्राम बदलत नका राहू, एकाच डायग्राम म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर हे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात येईल. हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे गरज असेल तर आणि समजून घ्यायचं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये प्रूफ दिलेले आहेत, तुम्हाला फक्त त्याची बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे आणि तशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. पुस्तकामध्ये दिलेले थेरम्स जसेच्या तसे तुम्ही लिहू शकता, फक्त त्याची बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे, पाठांतर करायचं नाही. तर आपले दोन थेरम झालेले आहेत. शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा थेरम आता आपण बघणार आहोत. तर आत्ता आपल्याला शिकायचं आहे अतिशय महत्त्वाचा चॅप्टरचं जे नाव आहे पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम कसा प्रूव्ह करायचा आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. खूप सोपं आहे. जर पहिले दोन थेरम तुम्ही नीट बघितले असतील त्याच्यावरूनच आपल्याला पायथागोरसचा जो थेरम आहे तो सहज प्रूव्ह करता येतो. बघा आपल्याला दिलेला आहे ट्रँगल ए बी सी. अँगल ए बी सी इज 90 degrees. परत एकदा सांगतो की मी तिन्ही थेरमसाठी एकच डायग्राम वापरलेली आहे त्याच्यामुळे थेरम समजावून द्यायला आणि समजून घ्यायला अतिशय सोपं होतं. तुम्हाला सुद्धा सांगतो की एकच डायग्राम तुम्ही लिहा, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. तुम्ही जर तीन तीन डायग्राम घेऊन जर समजण्याचा प्रयत्न करत असाल, तुमचं कन्फ्युजन वाढत असेल, एकच डायग्राम घ्या. एकच डायग्रामवरून व्यवस्थित थेरम समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर स्वतःच्या डोक्याने तुम्हाला थेरम लिहायचे आहेत. टेक्स्टबुकमध्ये दिले तसेच लिहायचे आहेत, पण टेक्स्टबुकमध्ये पी क्यू आर ट्रँगल दिला म्हणून तुम्ही पी क्यू आर घ्यायला हवा असं काही नाही. तर आपण ए बी सी ट्रँगल घेऊन एकाच ट्रँगलला तीन वेळा यूज करून आपण सहज तीनही थेरम लिहू शकतो. आणि हा आहे सगळ्यात महत्त्वाचा थेरम, हा नीट समजून घ्यायचा आहे. हा आहे पायथागोरस थेरम. इन ट्रँगल ए बी सी अँगल बी इज 90 degrees अँड कन्स्ट्रक्शन इज बी डी पपेंडिक्युलर टू ए सी अँड वी हॅव टू प्रूव्ह दॅट ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता जे पहिल्या थेरममध्ये आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे की ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल ए डी बी सिमिलर टू ट्रँगल बी डी सी, म्हणजेच काय ए बी सी हा ए डी बी आणि सी डी बी ह्या तीनही ट्रँगल्स जे आहेत हे एक दुसऱ्यांबरोबर सिमिलर आहेत. आणि जेव्हा ते एक दुसऱ्यांबरोबर सिमिलर असतात तर जेव्हा दोन ट्रँगल्स सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स ह्या इक्वल रेशिओमध्ये असतात, जे आपण आत्ताच आधीच्या थेरममध्ये बघितलं. इथे पण आपल्याला तेच करायचं आहे. आपल्याला दोन दोन ट्रँगल्स एकत्र लिहायचे आहेत. म्हणजे काय तर आपण लिहूया
इन ट्रायंगल एबीसी एंड और यू कैन राइट ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल एडीबी. पहिला आपण एडीबी घेऊया मोठ्या ट्रायंगल सोबत. सो देअरफॉर वी कॅन राईट एबी अपॉन एडी इज इक्वल टू बीसी अपॉन बीडी इज इक्वल टू एसी अपॉन एबी. नीट समजून घ्यायचं आहे इकडचे पहिले दोन, इकडचे पहिले दोन, इकडचे दुसरे दोन, इकडचे दुसरे दोन, आणि पहिला आणि तिसरा, पहिला आणि तिसरा, अशा पद्धतीने आपण लिहायचे आहेत रेशिओ. फर्स्ट टू अपॉन फर्स्ट टू, सेकंड टू अपॉन सेकंड टू, अँड फर्स्ट थर्ड अपॉन फर्स्ट थर्ड. इतकं सोपं लिहायचं आहे. आता आधी मी जसं सांगितलं तसंच लक्षात ठेवायचं आहे की जे डबल कोणतं आहे ते शोधायचं आहे. तर ए बी कुठे आहे का बघायचं आहे, इकडे ए बी आहे, इकडे ए बी आहे, तर मधला रेशिओ आहे तो घ्यायचा नाही, त्याला डिलीट करायचा आहे आणि लिहायचं आहे देअरफोर ए बी अपॉन ए डी इज इक्वल टू ए सी अपॉन ए बी. आपण असं का केलं तर आपल्याला ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल ह्याच्यावरून, बरोबर आहे. देअरफोर वी कॅन राईट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ए डी. दिस इज अवर इक्वेशन नंबर वन और स्टेटमेंट नंबर वन. सेम आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या मोठ्या ट्रायंगल बरोबर ह्या छोट्या ट्रायंगलला कंपेअर करायचं, म्हणजे ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू बी डी सी. बी डी सी नीट समजून घ्यायचं आहे. ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी. आता मी तुम्हाला काय म्हणालो की आपण काय करायचं आहे, पहिले दोन ए बी डिवायडेड बाय बी डी इज इक्वल टू बी सी डिवायडेड बाय सी डी इज इक्वल टू ए सी डिवायडेड बाय बी सी. ओके, आता डबल कोणतं आहे ते बघायचं आहे. तर इकडे बी सी आहे, इकडे बी सी आहे. ओके, तर हा आपल्याला विसरून जायचा आहे, आपल्याला लिहायचं आहे बी सी अपॉन सी डी इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू सी डी. दिस इज अवर स्टेटमेंट नंबर टू. हे होतं स्टेटमेंट नंबर वन, हे होतं स्टेटमेंट नंबर टू. आपल्याला प्रूव काय करायचं आहे, तर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. सो वी हॅव द व्हॅल्यू ऑफ ए बी स्क्वेअर, वी हॅव द व्हॅल्यू ऑफ बी सी स्क्वेअर. जस्ट ॲड देम. काय करणार आहोत आपण, दोघांचं ॲडिशन करणार आहोत. सो देअरफोर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर ॲडिशन केलं इज इक्वल टू, ह्यांचं पण ॲडिशन करू, ए सी इंटू ए डी प्लस ए सी इंटू सी डी. लेफ्ट हँड साईड ॲड केले, राईट हँड साईड ॲड केले, इज इक्वल टू ए सी कॉमन आहे, आपण ए सीला बाहेर घेऊया आणि ब्रॅकेटमध्ये लिहूया ए डी प्लस सी डी. आता डायग्रामकडे बघा, ए डी प्लस सी डी इज इक्वल टू ए सी. ए डी प्लस सी डी इज इक्वल टू ए सी. सो यू कॅन राईट इज इक्वल टू ए सी इन ब्रॅकेट ए सी. रिझन लिहा ए डी प्लस सी डी इज इक्वल टू ए सी बिकॉज ए डॅश डी डॅश सी. अतिशय सहज आपण केलेलं आहे. सो दॅट इक्वल्स टू ए सी स्क्वेअर. सो ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. हेन्स प्रूव. अतिशय सहज आपण प्रूव करू शकतो. आता हा थेरम जो आहे तो परीक्षेला नेहमी विचारला जातो आणि ह्या वेळेला तर सिलेबस आपला रिड्यूस झालेला आहे, तर 90% हा थेरम एक्झामला येणार आहे. नीट समजून घ्यायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो,
तिन्ही थेरमसाठी एकच डायग्राम यूज करायचे आणि एकच डायग्राम यूज करून सम सोडवायचे आहेत. वेगवेगळ्या डायग्राम यूज केल्याने तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की एकच डायग्राम यूज करायची आणि सहज तिन्ही थेरम तुम्हाला करायची. याच्यावरची सगळी जी सम्स आहेत, जी रिड्यूस होऊन उरलेली सम्स आहेत, ती सगळी सम सॉल्व करून पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला लाईक जरूर करा आणि कमेंट करा. माझ्याकडून काय वेगळं अपेक्षित असेल, काही चुका होत असतील तर कमेंट करून सांगा, मला आवडेल. आणि जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पोचला पाहिजे याची काळजी घ्या. तसंच मराठी माध्यमासाठी मी नवीन चॅनल सुरू केले आहे, स्मार्ट एज्युकेशन मराठी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि अजूनही माझं चॅनल जर आपलं चॅनल म्हणून या जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.